आहेत 1 रुपयाची नाणी। ही किती आहेत आपण मोजूया आता। हे बघा इकडे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ये सगळे मिळून किती आहेत नाणी 1 रुपयाची 10 नाणी। हा नाण्यांचा समूह आहे। मग ही नाणी इथे मी ठेवते। त्याचप्रमाणे ही सगळी नाणी किती आहेत आपण मोजूया। हा सगळा 10 10 चा समूह आहे। बघा हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 ही 34 35 36 37 38 39 40 किती मोजले आपण आता हे सगळे 40 दशक। ही सगळी नाणी किती आहेत 40 दशक। 40 दशक म्हणजे किती 40 दशक म्हणजे 4 शतक। 40 दशक म्हणजे 4 शतक म्हणजे किती 400 रुपये। म्हणजे किती 400 रुपये। हे किती रुपये आहेत बघा सगळ्यांनी किती अगदी बरोबर 10 रुपये। किती आहेत 10 रुपये म्हणजे किती 1 दशक। 10 रुपये म्हणजे 1 दशक। आता इकडे पहा बरं हे सगळे काय आहेत 10 रुपयाच्या नोटा आहेत। मग हे सगळे किती दशक आहेत आपण पाहूया मोजूयात आपण। हे बघा हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे 10 दशक। आणि हे पण किती आहेत हे पण 10 दशक आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे पण 10 दशक आहेत। हे पण 10 10 च्या 10 नोटा म्हणजे 10 दशक। या पण 10 10 च्या 10 नोटा आहेत म्हणजे हे पण 10 दशक। मग हे सगळे मिळून दशक किती सगळे 10 दशक। आणि याच्यामध्ये आणखी 10 मिळवले हे झाले 20 दशक। हे झाले 30 दशक। हे मिळून 40 दशक। आणि हे मिळून किती झाले 50 दशक। 50 दशक। आणि 50 दशक म्हणजे किती 5 शतक। 50 दशक म्हणजेच 5 शतक। म्हणजेच हे किती रुपये आहेत 500 रुपये। 500
रुपये।